हरिशील दादा पाटील यांच्या माध्यमातून जांभूळ टेप या भागातील या रस्त्याचं काम झालेलं आहे. हा रस्ता पूर्ण काँक्रीट करणं आहे. गेले सहा महिने या रस्त्याचं साठी खासदार साहेबांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि प्रयत्न करत असताना आपले राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे. हे काम करून या भागातील जनतेला एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. आज आपण पाहतोय की खासदार धरिशील दादा पाटील आहेत, आमदार रविशंकर पाटील साहेब आहेत, यांच्या माध्यमातून या भागामध्ये रस्ते, स्मशानभूमी असतील, इतर शेड असतील, सगळी कामं झालेली आहेत. आज पूर्णपणे भारतीय जनता पक्षातर्फे या भागामध्ये विकासाची मालिका चालू झालेली आहे आणि भविष्यामध्ये या भागाचा कालापायट होईलच. या भागातील जे जे काय प्रश्न असतील, मग ते आय पी सेलचे प्रश्न असू द्या, येथील बोरावाडीचा रस्ता सुद्धा, सांगतो की 6 कोटी रुपये सन्माननीय खासदार धरिशील दादा पाटील व आमदार रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा रस्ता मंजूर झालेला आहे. या रस्त्याबाबतची जी काय कागदपत्रं आहेत ती पूर्णपणे मी आपल्याकडे सुपूर्द करत आहे आणि या भागाची विकासाची मालिका चालू झालेली आहे. कारण बोरावाडीचा रस्ता एवढ्या वर्षानंतर आज आपले राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी बजेटच्या कामांमधून या रस्त्याची मंजुरी झाली आहे. त्यामुळं या भागामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. भविष्यामध्ये ही कामांची मालिका आमची असंच चालू राहील व काम करत राहू आणि या भागातल्या लोकांना विकासांच्या माध्यमातून नवीन नवीन भेटी देत राहू असं या ठिकाणी मी सांगतो.